आता वेळ झाली आहे गोष्ट ऐकण्याची आहात मग तयार सांगू ना गोष्ट आजच्या गोष्टीचे नाव आहे चतुर पिले आज रविवारची शाळेला सुट्टी होती दिनूच्या आईने मस्त रव्याचे लाडू केले होते व दिनू खिडकीत बसून लाडू खात होता त्याला एकदम कुकुचकू कुकुचकू असा आवाज ऐकायला आला त्याने पटकन आवाजाच्या दिशेने बघितले तर काय एक कोंबडी व तिची छोटी छोटी पिलं खाली दाणे टिपत होती पायाने मागे करून भरभर दाणे टिपत एकच दाना उचलण्यासाठी सर्व पिल्लांची खूप घाई चालू होती हे बघून दिनूला खूपच गंमत वाटली त्याने त्याच्या लाडवामधील छोटासा तुकडा खाली टाकला को को करत त्या पिल्लांनी त्या तुकड्याचा फडशा पाडला पिल्लांना तर लाडू खूपच आवडले हां ती लाडू खाऊन नाचत नाचत घरी आली व आईकडे हट्ट करू लागली आई आपल्याकडेही कर ना गं लाडू किती मस्त लागतात ना रव्याचे लाडू मग आई म्हणाली अरे बाळांनो लाडू नुसते नाही होत काही त्यासाठी सामानही आणावं लागतं ते कोण आणणार रवा साखर तूप सगळं लागतं हां झालं पिल्लं नाचत म्हणाली आम्ही आणतो ना मग सगळी पिलं नाचत नाचत वाण्याच्या दुकानामध्ये गेली वाणी म्हणाला कशाला आलात रे काय हवंय तुम्हाला तेव्हा पिलं म्हणाली रवा द्या मुठभर साखर द्या पसाभर जोडीला द्या तूप लाडू करू खूप खूप वाण्याला हे ऐकून फारच मज्जा वाटली त्याने सर्व सामान काढून दिले मग पिलं सामान घेऊन घरी आली बरं व आईजवळ त्यांनी सामान दिले आई म्हणाली त्या भिंतीशी ठेवा हां माझी सगळी कामं झाली की मी लाडू करेन तोपर्यंत तुम्ही खेळा बरं बाळांनो मग आई कामासाठी बाहेर निघून गेली व पिलंही खेळण्यासाठी बाहेर गेली आता घरात कोणीच नव्हतं बरं इतक्यात घरामध्ये एक उंदीर मामा आला त्याला खूप भूक लागली होती बरं त्याने रवा खाऊन टाकला थोड्या वेळाने मुंगी ताई आली तिच्यासोबत बऱ्याच मैत्रिणी होत्या बरं त्यांनी सगळी साखर फस्त केली मग आली मनी मावशी तिला तुपाचा वास आला बरं करत मनीने तुपाचा चट्टा मट्टा केला थोड्या वेळाने कोंबडी घरी आली व बघते तर काय सगळं सामान गायब पिलं आली तर लाडूच नाहीत पण ती पिलं रडली नाही हां, दुसऱ्या दिवशी पिलं पुन्हा सामान आणायला गेली तोच प्रकार आजही सर्व सामान फस्त आता बर काय करायचं मग पिलं खूप हुशार होती बरं त्यांनी एक गम्मत केली काय केलं माहिती आहे ती पुन्हा वाण्याच्या दुकानात गेली व त्याला म्हणाली रांगोळी द्या मुठभर मीठ द्या पसाभर जोडीला द्या चुना शिक्षा करू चोरांना मग सगळं सामान घेऊन पिलं घरी आली सामान भिंतीशी ठेवून ती लपून बसली बरं थोड्या वेळात उंदीर मामा आला रवा समजून त्याने रांगोळी खाल्ली कच, कच, कच शी 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 थू थू असं करत तो पळून गेला मग आली मुंगी ताई साखर खाण्यासाठी आणि तिने खायला सुरुवात केली तर काय काय होतं मीठ शी 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 थू 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 खारट खारट असं म्हणत सर्व मुंग्या पळून गेल्या थोड्या वेळात मनी पण आली बरं तूप म्हणून तिने खाल्ला चुना म्याव 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 करत नाचू लागली व तोंड भाजलं तोंड भाजलं असं म्हणत पळून गेली पिलं मात्र कशी फजिती केली सर्वांची असं म्हणून खो 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 हसत सुटली मग दुसऱ्या दिवशी पिल्लं पुन्हा दुकानात गेली बरं व वाण्याला म्हणाली रवा त्या आमूट भर साखर द्यापसा भर जोडीला द्या आतूप लाडू करू खूप खूप मग सामान घेऊन पिल्लं घरी आली मग कोंबडीने काय केले मस्त रव्याचे लाडू तयार केले सगळ्या पिल्लांनी लाडू पोटभर खाल्ले व आईला म्हणाले आई मस्त झालेत हं लाडू अगदी दिनूच्या घरी खाल्ले होते ना तसेच झाले आहेत नंतर सर्व पिलं आनंदाने नाचू लागली बघा बरं यावरून तुम्ही काय शिकलात रडायचं नाही कुठलीही गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून ती पिलं रडली का नाही त्यांनी काय केलं त्यावर उपाय शोधला आवडली मग गोष्ट